या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किनी महादेव या गावाजवळ सन 2018 साली 15 लाख रुपये खर्चून सिमेंट पाझर तलाव तयार करण्यात आले होते। या पाझर तलावाद्वारे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग गावकऱ्यांना पिण्यासाठी करण्याचा उद्देश होता। मात्र शनिवारी परिसरात झालेल्या अतिवृष्टीनंतर रात्री हा बंधारा अज्ञात इसमाने फोडला, यामुळे यातील पाणी वाहत असून किन्नी महादेव येथील गावकऱ्यांना उन्हाळ्यात याची पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील किनी महादेव परिसरात मागील वर्षी बांधण्यात आलेले पाझर तलावाला काही महिन्यापूर्वीच तडे गेले होते। यामध्ये शनिवारी खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने हा बंधारा पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो वाहू लागला होता। अशातच रात्रीच्या वेळेस अज्ञात इसमाने खोडसाळपणाने हा बंधारा फोडला, यामुळे फुल भरलेल्या या बंधाऱ्यातून पाणी गळती सुरू झालेली असून लाखो गॅलन पाणी वाहून गेले। शिवाय हे पाणी परिसरातील शेतात गेल्याने शेतीच्या पिकांचेही नुकसान झाले आहे। नकुल दिलीपराव देशमुख राहणार किनी महादेव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून सलग 3-4 वर्ष झाले आमच्या इथं दुष्काळ आहे। दुष्काळाला कंटाळून आमच्या गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून ग्रामपंचायतमार्फत जलसिंचन विभागाकडे पाझर तलावाच्या दुरुस्तीची मागणी केलेली होती। यावर्षी ते पाझर तलावाचे त्यांनी काम केलं, पण परिपूर्ण काम करून ते निकृष्ट दर्जाचे केले, त्यामुळे गावकऱ्यांनी अज्ञात व्यक्तींनी एखाद्या त्या कामाला कंटाळून पाझर तलावाची भिंती रागारागानं फोडलेली आहे। तरी ते पाझर तलावाचे नवीन जे काम केलेलं आहे ते भिंत परिपूर्ण लीक होऊन राहिली आणि समोरचे जे ज्या पाणी वाहून राहिलं त्या पाण्यामुळे समोरच्या शेतात फार नुकसान होऊन राहिले, पूर्ण पीक तिथे सडलेलं आहे। अज्ञात व्यक्तींवर कारवाई करून शेतकऱ्यांना या प्रकारे शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आमच्या इथे 25-30 वर्षाच्या पूर्वी एक पाझर तलाव क्रमांक 2 हा आहे व यामध्ये सतत 3 वर्षामुळे दुष्काळ पडल्यामुळे पाणी नव्हतं, पण या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणात पूर्ण लेवल झालेली आहे व अज्ञान व्यक्तींनी या धरणाची सांडव्याची भिंत फोडली आहे, यामुळे यातील भरपूरसं पाणी बाहेर वाहत आहे व यातून बाजूच्या चतुर्सीमेतील म्हणजे बाजूच्या साईटवरच्या शेतामध्ये ते पाणी शिरत आहे व भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। याच्यावर या शेतकऱ्यांना सुद्धा काही आर्थिक मदत मिळावी हे आमची अपेक्षा आहे। बंधारा बांधताना निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। आमच्या येथे जवळजवळ 20-22 किंवा 25 वर्षा अगोदर कालावधीमध्ये झालेले पाझर तलाव आणि मागच्या 2 वर्षा अगोदर ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावामुळे त्याची दुरुस्ती आणि त्याचं खोलीकरण करण्यात आले आणि त्याच्यामधली जी सांडव्यामधली जी दिवाल बांधलेली आहे ही अगोदर बांधलेली आहे आणि ती दिवाल निकृष्ट दर्जेची आहे आणि त्याच्यामधून आताही पाणी झिरपत आहे आणि चिरकांड्या उडत आहे। त्याच्यामुळे या पाण्याच्या दबावामुळे ती भीत पडून गेली आणि त्या सांडव्यामधून पाणी वाहत असताना खालच्या ज्या शेती आहेत त्या शेतीचं फार मोठ्या प्रमाणे नुकसान झालेलं आहे। अगोदर 4-5 वर्ष अगोदर तर पाऊसच नसल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी कर्जबाजारीने त्रस्त झालेलो होतो। यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये साठवण भी भरपूर झालेला आहे। शासनाने त्या पाण्याची थांबवण्याची आणि त्या भीतीची काळजी घ्यावी आणि जे आमचे शेतीचं जे नुकसान झालं याच्याबद्दल शासनाने आम्हाला त्याची मदत देण्याची हे जबाबदारी ही शासनाने करावी पार पाडावी। देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी विधान TV, खामगाव, बुलढाणा।